मावळी आबा कटकेंचा आज जो फॉर्म भरायचा होता त्यासाठी सर्व आलेले मान्यवर तुम्ही जनतेला मायबाप जनतेला ओळखत असाल मला गेल्या निवडणुकीला आमदार अशोक बापू पवार यांच्यासाठी मी भाषण करायचो आणि म्हणायचो अशोक पवार आम्हाला वडिलांसारखे। खरं तर शिरूर हवेलीचा एकच नारा खुंची सम्राट पाडा बापू तुम्ही शिरूर हवेलीला दिलाय गोलीगत धोका तुम्हाला पब्लिक तुमच्या विरोधात माऊली कटकेला मतदान धोका तसं बोलायला गेलं तर बापू तुम्हाला म्हणल मला हवेलीत एवढी मत पडत्यान हवेलीत बापूला यंदा टप्पूचे तुम्ही अजिबात काळजी करू नका। आमच्यासारखा तरुण मी बाजार समितीला इच्छुक होतो मला म्हणले तुझं वय चाललंय का जाऊ दे अहो तुमच्या पोराचं बिगर दाढी मिशाचं बिगर लग्नाचं पोरग त्याचं वय चाललं होतं झालं कुणी काय मागाय गेलं की तुझं गाव तुझ्या विरोधात आहे कुणी काय मागेले बापू तुझं गाव तुझ्या विरोधात आहे तू आमदार गेला का फॉर्म भरला। आमच्यासारखे आज तरुण मित्रांचं तुम्हाला एकच सांगणे की सदरील व्यक्ती हा म्हणून मी शिरूरचा आहे मी हवेलीचा आहे मी हात जोडून सांगतो तो माणूस कुणाचाच नाहीये। आदरणीय पवार साहेबांची सहानुभूती भेटेल असं वाटेल बापू तुम्ही हजारो लोकांच्या संसारात चुलीत पाणी ओतले कार्यकर्त्यांच्या चुलीत पाणी ओतले तुम्हाला जनता माफ करणार नाही। बापू म्हणजे अशोकाचं झाड आहे त्याला ना फूल येतं ना फळ येतं ना सावली येते एकटंच वाळलं झाड वाढत जात। आणि माऊली आबा तुम्ही तर निवडून येणार आहे गेल्या निवडणुकीला आमची साल्ट निघली क्रेडिट त्यांच्या बायकोला गेलं तसं काय करू नका या निवडणुकीला हे क्रेडिट या जनतेला राहणार आहे। खर तर बोलण्यासारखं भरपूर आहे बापूला वाटत असेल हे जितू बडेकर लय बोलतोय निवडून आले बघतोच अरे तू निवडायच येत नाही जा आमच्यासारख्या गोरगलीत दीनदलित मुस्लिम अल्का संख्यांक बारा बोलतात 18 पकड बहुजन समाजाचा कायम बापूंनी खुंचीचं राजकारण केलं। अहो तुम्ही एक पब्लिक मी मला विचारायचंय ज्या गावात ज्याला कोण कुत्रा विचारत नाही तसली आमदार लोक घेऊन हिंडतो चांगले जे आबरू घालवतो तुम्ही बघा याच्या बरोबर हिंडणारी लोक ज्याला बायको छा विचारत नाही तू याच्या मागे हिंडत असतो ज्याला। आज तुम्हाला मी एक स्पष्ट सांगतो गेल्या निवडणुकीला मी सांगितलं होतं अशोक पवार 20,000 निवडून घेणार 21,000 निवडून घेऊन आले मी या वेळेस सांगतो माऊली आबा तिथून 50,000 लीड घेऊन येणार आणि मी आज शिरूरमध्ये फिरलो तर मला असं 100% सांगतो शिरूरची जनता यंदा मायबाप हिशोब करणार म्हणजे करणार। आणि माझ्यासारख्या तरुणाला एक वाटतं मला जाहीर माफी मागायची स्वर्गीय बाबरावजी पाचारणे साहेब यांची की त्या देव माणसाच्या विरोधात आम्ही काम केलं त्या देव माणसाच्या विरोधात आम्ही बोललो त्या देव माणसाला आम्ही माफी मागतो आणि ती माफी म्हणजे माऊली आबा कटकेला निवडून आणणारच ती श्रद्धांजली बाबूराव पाचारणे आम्ही अर्पित करणार। मायबाप जनता पाठीमागच्याने भरपूर बोलायचंय मला बोलायचं होतं पण निश्चितच बापूला नंतर बघतो मी पुढच्या अजून 2-4 सभेमध्ये त्याच्यामुळं आज इथं संपलेल्या सर्व संपलेल्या माझ्या मायमित्रांना मी एकच विनंती करतो की आज माऊली आबा कटके उभा नसून माऊली आबा कटके नसून एक सर्वसामान्य व्यक्ती उभा आहे असं तुम्ही सगळ्यांनी तिथं त्यांच्या पाठीशी उभं राहा बापू बरोबर बोलण्यासारखं लय पण सगळ्यात महत्वाचा विषय की त्या माणसाचं नावच घ्यायचं नाही तो पाडणार आहे एवढं बोलून मी थांबतो। जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम जय राष्ट्रवादी।